हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सतीश कावळे के टी महाविद्यालय देवळाली कॅम्प विद्यार्थी मित्रांनो ह्या सेशनमध्ये प्रथमत सर्वांचं स्वागत आपण या लेक्चरला जो मॅक्युली जो आहे त्या मॅक्युलीचे काही विचार या ठिकाणी बघणार आहोत प्रथमत आपण मॅक्युली हे प्रकरण जे आहे त्या मॅक्युलीच्या प्रकरणामध्ये आपण मागच्या लेक्चरला या राज्याची उत्पत्ती राज्याचा विचार आणि राज्यासंबंधीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी मॅक्युलीचे बघितले याच्यामध्ये राज्याच्या उत्पत्ती संदर्भामध्ये जो ॲरिस्टॉटल विचारवंत होता त्या ॲरिस्टॉटल विचारवंतापेक्षा एक वेगळा विचार जो आहे तो वेगळा विचार या ठिकाणी मॅक्युली या विचारवंतांना मांडलेला आहे ॲरिस्टॉटल एका बाजूला राज्याला स्वाभाविक संस्था नैसर्गिक संस्था मानतो तर मॅक्युली जो विचारवंत आहे तो मॅक्युली विचारवंत राज्याला मानवनिर्मित संस्था असं मानतो याशिवाय मॅक्युएलीनं राज्याला जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाची माहिती जी आहे ती माहिती आपण मागच्या लेक्चरला बघितली या सेशनमध्ये आपण मॅक्युएली या विचा विचारवंत जो आहे इटलीतला मध्ययुगातला जो विचारवंत आहे त्याचे काही विचार बघणार आहोत राज्यासंबंधीचे विचार आपण मागच्या लेक्चरला त्याचे बघितलेच होते परंतु राज्य जे आहे त्या राज्याला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आणि राज्याचा विकास होण्यासाठी राज्याला जी साध्य आणि साधनं जी आहेत ती साधनं फार महत्त्वाची आहेत आणि म्हणून आपण या सेशनमध्ये राज्य जे आहेत ते राज्य कशाप्रकारे श विकसित बनवता येईल आणि त्याला स्थैर्य कसं मिळवता येईल यासाठी साधनांचा आणि साध्याचा या सेशनमध्ये आपण विचार करणार आहोत मॅकेवेली हा विचारवंत जो आहे तो खऱ्या अर्थाने मध्ययुगातला आधुनिक विचारवंत असं आपण त्याला म्हणतो मॅक्युलीच्या अगोदर जे विचारवंत होते त्या विचारवंतांनी एक वेगळा विचार मांडला परंतु मॅक्युली जो विचारवंत होता तो खऱ्या अर्थानं धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांना वेगळा करणार वेगळा मांडणारा विचारवंत म्हणून आपण त्याला मानतो आणि म्हणून राज्यसंस्था आणि राज्यसंदर्भातले त्याचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी इतर विचारवंतांनी मांडलेल्या विचारांपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीचे आपल्याला दिसतात या ठिकाणी आपल्याला या सेशनमध्ये जी इट इटलीतील तत्कालीन जी परिस्थिती होती त्या इटलीतील तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे एक एक वेळ अशी होती इटलीमध्ये की आपण ज्यावेळेस मॅक्युलचं जीवनचरित्र जे बघितलं त्या जीवनचरित्रामध्ये जी जीवन बघितलं आपण की एक वेळ असा आला होता की तिथलं जे गणतंत्र आहे त्या गणतंत्राच्या विरोधात लोकांनी उठाव केला बंड केला आणि अशा वेळेस जे मेडिसिन राजघराणा आहे त्या राजघराण्याला त्यांनी पूर्णपणे सत्ता जी आहे ती सत्ता या ठिकाणी सोपवलेली दिसते तर अशा प्रकारचं अतिशय इटलीमधलं जे अस्थैर्य वातावरण होतं अतिशय जनतेमधला जो असंतोष होता त्या असंतोषातून तिथली राजकीय परिस्थिती जी आहे राजकीय व्यवस्था जी आहे ती राजकीय व्यवस्था उभी होती आणि म्हणून आपल्याला या लेक्चरमध्ये इटलीमधील जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे याशिवाय इटलीमधील राज्यव्यवस्था आणि इटलीमधील जी राज्यव्यवस्था जी आहे ती राज्यव्यवस्था टिकवण्यासाठी जो राज्य आहेत किंवा राज्यव्यवस्था आहे त्या राज्यव्यवस्थेने कोणत्या प्रकारचं साध्य आणि साधन याबाबत कोणत्या प्रकारचा उपयोग केला पाहिजेत कोण करून घेतला पाहिजेत या संदर्भातली माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये मिळणार आहे आपल्याला माहीत असेल की राज्याची उत्पत्ती जी आहे या या विचारांमध्ये साध्य आणि साधनांच्या विचारांमध्ये आपल्याला महत्त्वाची राज्याची उत्पत्ती या ठिकाणी बघायची आहे मागच्याच लेक्चरला आपण मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं की मॅकेविली हा विचारवंत जो आहे त्या विचारवंताने राज्याच्या संदर्भात एक वेगळा विचार मांडलेला आपल्याला दिसतो ॲरिस्टॉटलसारखा विचारवंत राज्याला नैसर्गिक स्वाभाविक संस्था मानतो जस ज्याप्रमाणे आपल्याला ॲरिस्टॉटल हा विचारवंत जो आहे तो व्यवहारवादी विचारवंत वाटतो वास्तववादी विचारवाडतो विचारवंत वाटतो त्याच पद्धतीने त्याच पद्धतीवरती भर देणारा विचारवंत म्हणून आपण मॅकेविलीकडे बघतो परंतु मॅकेवली हा वास्तवादावरती अधिक भर देणारा विचारवंत या ठिकाणी आपला यामुळे वाटतो की त्याने ॲरिस्टॉटलप्रमाणे राज्याची उत्पत्ती मानवी स्वभावातून किंवा स्वाभाविक संस्था असं म्हणत नाही तर तो राज्याची निर्मिती जी आहे ती न्या राज्याची निर्मिती ही मानवी स्वभावातून झालेली आहे असा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मांडतो मानवी स्वभाव जो आहे तो अतिशय या ठिकाणी मॅकेवली सांगतो आहे म्हणतोय की मानवी स्वभाव जो आहे तो अतिशय स्वार्थी आहे आणि स्वार्थासाठी कोणताही मनुष्य जो आहे तो कोणताही मनुष्य सामुदायिक हिताचा बळी जो आहे तो बळी द्यायला तयार असतो आणि अशा वेळेस जो मनुष्य आहे तो अतिशय दुष्ट आहे लाबाड आहे आणि तो सतत स्वतःच्या सुखासाठी सतत जो संघर्ष आहे तो संघर्ष करत असतो आणि म्हणून सत्ता आणि संपत्ती जी आहे किंवा मालमत्ता जी आहे ती मालमत्ता मिळवण्यासाठी तो सतत धडपड करत असतो आणि अशावेळी ती धडपड करताना त्यानं जी मिळवलेली संपत्ती असते आणि ती संपत्ती असते आणि आपलं जीवन जे आहे हे त्याच्यासाठी फार महत्त्वपूर्ण मांडलं गेलेलं आहे एका ठिकाणी आपण मागच्या लेक्चरला बघितलं की एका ठिकाणी तो राजाला उद्देश करतो की जर राज्याची जनता जर सुखी ठेवायची असेल किंवा त्याला आपल्या अधीन ठेवायची असेल तर राजाने त्याची संपत्ती आणि स्त्रिया या दोन गोष्टींपासून अतिशय बाजूला राहणं गरजेचं आहे आणि म्हणून साध्य आणि साधन या बाबतीमध्ये विचार करताना मॅकेवेली जो आहे तो मॅकेवली या ठिकाणी व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीची मालमत्ता आणि जी त्याचं जीवन जे आहे ते जीवन फार महत्त्वपूर्ण मानतो आणि म्हणून राज्याच्या उत्पत्तीसाठी सामान्य लोक जे आहेत सामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता या दोन गोष्टीवर जास्तीत जास्त भर देते आणि याच्या सुरक्षितेसाठी त्यांनी राज्यसंस्था जी आहे ती राज्यसंस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे थोडक्यात खऱ्या अर्थाने मॅक्योलीने मनुष्य स्वभावातून राज्याची उत्पत्ती झाली असा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे याशिवाय राज्य जे आहेत त्या राज्याच्या केंद्रीकरणावर सुद्धा एक मोठ्या प्रमाणात भर जो आहे तो भर या ठिकाणी मॅक्युवेलने दिलेला आहे राजाला तो अतिशय अमर्याद सत्ता जो आहे ती सत्ता प्रदान मॅक्युलने केलेली आहे मॅक्युली जो आहे तो मॅक्युली राज्यसंस्था आणि राज्यसंस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या म्हणजे समाज असेल किंवा समाज किंवा राज्यव्यवस्थेमधील ज्या इतर संस्था असतील त्या संस्थांना गौण स्थान देतो ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्था या राज्य व्यवस्थेच्या अधीन आहेत अशा प्रकारे तो या ठिकाणी राज्यव्यवस्थेला मानतो आणि थोडक्यात सत्तेचं जे केंद्रीकरण जे आहे ते केंद्रीकरणावर कुठेतरी तो भर देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्व सत्ता जी आहे ती सर्व सत्ता ही राजाच्या अधीन असावी राज्यव्यवस्थेच्या अधीन असावी आणि अशा प्रकारे राजा जो आहे तो राजा अमर्याद सत्तेचा एक पुरस्कारता असेल यावरती मॅक्युली भर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मग आपल्याला जो मॅकेविली जो आहे त्या मॅकेविलीने आपली सत्ता जी आहे अमर्याद सत्ता जी आहे राज राजाने ती आ, सत्ता ठेवण्यासाठी काही साध्य आणि साधनांचा वापर करण्यास सांगितलेला आहे आणि मग ती साध्य आणि साधनं कोणकोणती आहेत त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पहिलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे दंडशक्ती हा राज्याचा आधार आहे असं या ठिकाणी मॅक्युली सांगतो आपल्याला माहीत असेल की दंडशक्ती ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी राज्याच्या आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाचे आहे समाजामध्ये जर आ, समा समाजामध्ये जर शांतता आणि सुव्यवस्था जर टिकवायची असेल तर त्यासाठी दंडशक्ती हा एक सर्वोत्तम पर्याय आहे असं या ठिकाणी मॅकविलला वाटतं आणि म्हणून दंडशक्तीचा आधार या ठिकाणी प्रत्येक राज्यव्यवस्थेने प्रत्येक राजानं या ठिकाणी घ्यावा आणि अशावेळी दंडशक्तीचा आधार घेताना अशावेळी योग्य अयोग्य या गोष्टींचा विचार राजा राज्यव्यवस्थेने करू नये असं या ठिकाणी मॅकेवेली या विचारवंताला सांगायचं आहे दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे या राज्य राज्यव्यवस्था जी आहे किंवा राजा जो आहे त्याने नेहमी आपल्या सामर्थ्याचा विस्तार जो आहे तो विस्तार या ठिकाणी करणं अपेक्षित आहे प्रत्येक राजा जो आहे त्या प्रत्येक राज्याला आपले लोकांची सुरक्षितता या ठिकाणी महत्त्वपूर्ण वाटते जोपर्यंत आपले साम्राज्य जे आहेत ते साम्राज्य सामर्थ्यशाली होत नाहीत तोपर्यंत लोक असुरक्षित आहेत असं या ठिकाणी मॅकेवेलला सांगायचं आहे एखादं राष्ट्र दुबळं असेल अतिशय कमकुवत असेल तर अशावेळी त्या राष्ट्रावरती इतर राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र आक्रमण करू शकतात आणि म्हणून या दृष्टिकोनातून मॅक्युली जो आहे तो मॅक्युली राज्याला उपदेश करतो की प्रत्येक राज्याने आपण सामर्थ्यशाली असावं आणि आपल्या सामर्थ्याचा जास्तीत जास्त विस्तार करावा की जेणेकरून आपला प्रभाव जो आहे तो प्रभाव आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये निर्माण होईल आणि पर्यायाने आपली जनता जी आहे ती जनता देखील या ठिकाणी सुरक्षित राहू शकेल दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रत्येक राज्यव्यवस्थेने प्रत्येक राजाने आपल्या धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार जो आहे तो धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार या ठिकाणी करावा जे असा पुरस्कार करताना राज्यामध्ये जी धर्मसंस्था जी आहेत त्या धर्मसंस्थेने सं राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप या ठिकाणी करू नये चर्च असेल किंवा पोप असेल आपल्याला माहीत असेल की युरोपियन लोक जे आहेत किंवा युरोपियन राज्यव्यवस्था ज्या होत्या मॅकेवेलीच्या काळातल्या त्या काळामध्ये जे पोप आणि धर्मगुरू जे होते त्या धर्मगुरूंचा प्रचंड प्रभाव हा राजावरती होता धर्मसंस्था राज्यव्यवस्थेवरती होता राजा जो आहे किंवा राज्यव्यवस्था ज्या आहेत त्या राज्यव्यवस्था आपले नियम तयार करताना आपले कायदे तयार करताना नेहमी या सगळ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात भर देत होता परंतु ह्या धर्मसंस्था आणि धर्म किंवा पोप असतील किंवा चर्च असतील यांचा राज्यव्यवस्थेमध्ये कमीत कमी हस्तक्षेप व्हावा या विचारांचा हा मॅकेवली दिसतो आपल्याला आणि म्हणून तो या ठिकाणी धर्मनिरपेक्षता कशी टिकेल कशी राहील असा राजानं या ठिकाणी बघणं आवश्यक आहे खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष तत्वाचा जर पुरस्कार राज्यव्यवस्थेने केला राजानं केला तर पर्यायाने राष्ट्रामध्ये एकात्मता नांदू शकेल राहू शकेल असा विचार या ठिकाणी मॅकेवली हा विचारवंत मांडताना दिसतो पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी मॅकेवली सांगतोय की लोकांमध्ये आपल्या राष्ट्राबद्दल आत्मीयता निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये पहिल्यांदा देशभक्ती जी आहे ती देशभक्ती निर्माण करणं आवश्यक आहे आणि म्हणून देशभक्तीचा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार या ठिकाणी मॅकेवली विचारवंत करताना दिसतो त्याच्यामध्ये देशभक्तीची देशभक्तीची आवड जी आहे ती जर आवड निर्माण या ठिकाणी लोकांमध्ये झाली तर खऱ्या अर्थानं राष्ट्रामधील लोकांमध्ये शिस्त आणि राज्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य या ठिकाणी वाढू शकेल दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे रा प्रत्येक राजाने किंवा राज्य व्यवस्थेने आपल्या सामर्थ्यशाली सैन्याचा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार या ठिकाणी केला पाहिजे राजानं सतत कारण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे दुर्बळ राष्ट्र असतात त्या दुर्बल राष्ट्रांना नेहमी पराभव स्वीकार करावा लागतो आणि अशा वेळेस कोणत्या तरी एखाद्या सामर्थ्यशाली राष्ट्राच्या अंकित जाण्यापेक्षा आपलं सैन्य सामर्थ्य जे आहे ते सैन्यसामर्थ्य कसं वाढवता येईल आणि त्या जोरावरती आपलं राष्ट्र जे आहे ते राष्ट्र कसं विकसित करता येईल यासाठीचा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार या ठिकाणी राजनं करणं अपेक्षित आहे दुसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे प्रत्येक नागरिकानं आपल्या मनामध्ये आपली क मना कर्तव्याची भावना जी आहे ती कर्तव्याची भावना या ठिकाणी निर्माण केली पाहिजेत राज्याचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये लोक जे आहेत त्या लोकांना सहभागी करून घेताना त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची कर्तव्याची भावना जी आहेत ती भावना राज्यव्यवस्थेने निर्माण करणं अपेक्षित आहे यामुळे काय होईल की लोकांमध्ये राजाबद्दल आणि तिथल्या राज्यव्यवस्थेबद्दल एक प्रकारचं प्रेम निर्माण होईल आपुलकी निर्माण होईल आणि वेळप्रसंगी असे लोक जे आहेत ते लोक आपल्या जीवाची जीवनाची आहुती द्यायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही तर अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी अरिस्टॉटल या विचार मॅक्युविली या विचारवंताने मांडलेला आहे दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे जी राज्यव्यवस्था आहे राजा जो आहे त्या राजानं नेहमी एकात्मतेचा पुरस्कार करणं या ठिकाणी अपेक्षित आहे राज्यामध्ये एक भाषा एक लिपी एक धर्म एक परंपरा एक संस्कृती जर राहिली किंवा ती जास्तीत जास्त तिचा जास्तीत जास्त पुरस्कार केला गेला तर खऱ्या अर्थानं जो समाज जो आहे त्या समाज त्यांच्यामध्ये विभागणी तयार होणार नाही ना। त्यांच्यामध्ये एकात्मत्ता जी आहे ती एकात्मता निर्माण होईल अशा प्रकारे एकात्मतेचा पुरस्कार करण्यासाठी या सगळ्या बाबींवरती भर देण्यासाठी किंवा भर देण्याचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅके मॅक्युविली हा विचारवंत या ठिकाणी मांडताना दिसतो थोडक्यात आपल्याला माहीत असेल की सोळाव्या शतकामध्ये इटलीमधील जे अतिशय अंधाधुंदीची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती निर्माण झाली होती गोंधळाचं साम्राज्य जे आहे ते साम्राज्य निर्माण झालं होतं आणि खऱ्या अर्थानं इटलीला एक समर्थ बनवण्यासाठी आणि त्याला स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं प्राप्त करून देण्यासाठी किंवा इटलीचं गतवैभव जे आहे ते वैभव प्राप्त करून देण्यासाठी एक अमर्याद निरंकुश आणि मजबूत अशा राजशाहीची आवश्यकता मॅक्युलला वाटत होती आणि म्हणून रा मॅक्युलीनं या सगळ्या बाबींचा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार या ठिकाणी केलेला आहे याशिवाय आपलं राज्यव्यवस्था जे आहे त्या राज्यव्यवस्थेला राज्य एक त्यांचं स्थैर्य जे आहे ते स्थैर्य टिकण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपलं वैभव मिळवण्यासाठी काही साधनांचा सा वापर या ठिकाणी मॅक्युली करण्याला राजाला करायला सांगतो तो या ठिकाणी आपला बघायचा आहे पहिलं जे आहे ते म्हणजे राज्यव्यवस्थेने आपलं स्थैर्य टिकवण्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले शत्रू जे आहेत त्या शत्रूंचा नाश के आ, या ठिकाणी केला पाहिजे राज्य मिळवताना किंवा राज्यकारभार करताना राजाला अनेक शत्रू निर्माण होतात आणि म्हणून अशा वेळेस जे दुखावलेले लोक असतात अशा व्यक्तीकडून राजाला नेहमी धोका असतो आणि म्हणून राजाने अशा व्यक्ती शोधून काढाव्यात आणि अशा व्यक्ती शोधून काढून त्यांचं परिपत्य जे आहे ते परिपत्य करावं गरज जर पडली तर जे पूर्वी ती पूर्वीचे जो राजवंश आहेत तो राजवंश देखील पूर्णपणे नष्ट करणं या ठिकाणी मॅकविलला अपेक्षित आहे दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रशासकीय आणि महत्त्वाच्या पदांवरती विश्वासू लोक जे आहेत त्या विश्वासू लोकांची निवड या ठिकाणी करणं अपेक्षित आहे कारण राज्यव्यवस्था जी आहे ते राज्यव्यवस्था चालवण्यासाठी राजा जो आहे तो राजा अनेक लोकांची निवड करत असतो परंतु जर चुकीच्या लोकांची निवड या ठिकाणी केली गेली किंवा अतिशय आपल्या विरोधातील लोकांची जर या ठिकाणी निवड केली गेली तर राजाविरुद्ध केव्हाही किंवा त्या राज्यव्यवस्थेविरुद्ध केव्हाही बंड अशा वेळेस लोक करू शकतात आणि म्हणून जी महत्त्वाची पदं आहेत प्रशासकीय पदं आहेत त्या पदांवरती अतिशय आपल्या विश्वासातील लोकांची निवड या ठिकाणी राजानं करणं अपेक्षित आहे दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजा जो आहेत किंवा राज्यव्यवस्था जो आहे त्या राज्यव्यवस्थेनं नेहमी सामर्थ्यशाली बनण्यासाठी आणि आपलं आपला विकास करण्यासाठी आपल्याला स्थैर्य मिळवण्यासाठी आपल्या शेजारील जी राष्ट्र आहे त्या दुर्बळ राष्ट्र ज्या आहेत त्या दुर्बळ राष्ट्रांना नेहमी पराभूत करावं त्यांना आपल्या अंकित करावं आणि जी राष्ट्र जी आहेत जी राष्ट्रं आपल्या अंकित आलेली आहेत त्यांच्यावरती निर्दयीपणे राज्य या ठिकाणी करणं अपेक्षित आहे अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅकेव्हिली विचारवंत या ठिकाणी मांडताना दिसतो याशिवाय मॅकेवेली जो आहे तो मॅकेवेली पुढे असंही सांग सांगताना दिसतो की राष्ट्रद्रोही व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती या ठिकाणी राष्ट्राने नेहमी किंवा राज्याने शोधून काढल्या पाहिजेत ज्या राज्यव्यवस्थेविरुद्ध उभे राहतात किंवा राज्य व्यवस्थेविरुद्ध वि, लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे वे वे विचार प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न राज्यानं केला पाहिजेत राष्ट्रांना केला पाहिजेत आणि अशा राष्ट्रांना शो अशा लोकांना शोधून त्यांचा त्यांना शिक्षा द्यावी त्यांचा नाश करावा आणि एक प्रकारे समाजामध्ये आपला एक जरब बसवण्याचा प्रयत्न आपल्याबद्दल एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न जो तो करन, आहे तो प्रयत्न या ठिकाणी राजानं करणं म अपेक्षित आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राजाने आपल्याला माहिती आहे की मॅक्यवली म्हणतो की राष्ट्रांना सामर्थ्यशाली बनलं पाहिजेत आणि म्हणून राष्ट्राने सामर्थ्यशाली बनताना सैन्य जे आहेत त्या सैन्याचा विचार या ठिकाणी करणं फार अपेक्षित आहे आणि म्हणून आपलं सैन्य जे आहे ते सैन्य अतिशय सक्षम बनवण्यासाठी किंवा आपलं सैन्य ताकद वाढवण्यासाठी राजाने नेहमी प्रयत्नशील अपे प्रयत्नशील हो असावं परंतु आपल्या सैन्याचा विस्तार वाढवण्यासाठी त्याने भाडोत्री सैन्य जे आहे त्या भाडोत्री सैन्याचा वापर करू नये कारण या भाडोत्री सैन्यांकडे देशप्रेम अथवा कर्तव्य भावना जी आहे ती कर्तव्य भावना या ठिकाणी नसते आणि केवळ पैशासाठी हे लोक जे आहेत ते लोक या ठिकाणी सैन्यामध्ये येतात अशावेळी अचानक जर एखादा मोठा प्रसंग राष्ट्रावरती येईल आला किंवा उद्भवला तर अशा वेळेस ही भाडोत्री सैन्य जे आहे त्या भाडोत्री सैन्याचा या ठिकाणी राज्य राष्ट्रासाठी कोणत्या प्रकारचा उपयोग होऊ शकणार नाही आणि म्हणून भाडोत्री सैन्याचा वापर राजाने करू नये अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅक्युली या विचारवंताने मांडलेला आहे तर अशा प्रकारचे राज्याच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी तो या पाच बाबी ज्या आहेत त्या पाच बाबींवरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो यानंतर हे जे सेशन जे आहेत त्या सेशनमध्ये आपण मॅक्युलीच्या राज्याविषयीचे विचार जे आहेत ते विचार समजून घेतले याशिवाय मॅक्युलीने काही साध्य आणि साधनासंदर्भात विचार जे आहेत ते विचार आपण या ठिकाणी बघितले सा सा साध्य आणि साधन म्हणजे राज्यव्यवस्था राज्यव्यवस्थेला स्थिर मिळवण्यासाठी राज्य जे आहे त्या राज्याचा विकास होण्यासाठी त्याला त्याचा विकास होण्यासाठी जी साधनं आहेत ती साधनं वापरताना नीती अनिती किंवा चांगल्या वाईट गोष्टींचा विचार न करता कोणत्या प्रकारे साधनांचा उपयोग करून राज्यव्यवस्थेने आपलं साध्य साध्य करावं यावरती जास्तीत जास्त मॅकेव्हिलने या ठिकाणी भर दिलेला दिसतो विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती थी, या ठिकाणी आपण घेतलेली दिसते तर या संदर्भातला असाइनमेंट जे आहे त्या असाइनमेंटमधला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय तो म्हणजे मॅक्युलीच्या राज्याविषयीचे विचार जे आहेत ते विचार स्पष्ट करा आणि दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे मॅक्युलीचे साध्य आणि साधनासंदर्भातील विचार स्पष्ट करा हे दोन प्रश्न जे आहेत ते दोन प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत या संदर्भातले विचार मॅक्युली जे काय आहेत ते आपण या लेक्चरमध्ये बघितलेलेच आहेत त्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे आणि ती माहिती जी आहे ती माझ्या जो ईमेल जो आहे कावळे डॉट सतीश ॲट एम यू पी एस वै के डॉट जी मेल ॲट ए सी डॉट इन या ईमेलवरती तुम्ही पाठवू शकता त्या संदर्भामधले काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा तुम्ही या ईमेलवरती विचारू शकतात तर अशा प्रकारचा आपल्याला असाइनमेंट जे आहेत ते असाइनमेंट या ठिकाणी सोडवायची यान आहे यानंतर पुढचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपल्याला मॅक्युविलचे धर्म आणि नैतिकता या याविषयीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी समजून घ्यायचे आहे धर्म आणि नैतिकता मागाशीच म्हटल्याप्रमाणे मध्ययुगातला पहिला विचारवंत होता की ज्या विचारवंताने पहिल्यांदा राज्यसंस्था आणि धर्मास धर्मसंस्था यांचं विलगीकरण पहिल्यांदा केलं आणि म्हणून त्याला आधुनिक विचारवंतसुद्धा या ठिकाणी म्हटलं गेलं आहे अशा विचार जे आहेत धर्म आणि नैतिकतेविषयीचे ती विचार या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहे दुसरं म्हणजे मॅक्युलीच्या विचारांचं टीकात्मक परीक्षण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मॅक्युलेने जे जे विचार या ठिकाणी के स्पष्ट केले राज्यविषयीचे असतील अथवा साध्य साधना संदर्भातले सा असतील मनुष्य संदर्भातले असतील आपण मॅक्युलीचे सर्व विचार या ठिकाणी बघितलेले आहेत त्यांच्या एक विचारांचा सगळा मागोवा आपल्याला या ठिकाणी टीकात्मक परीक्षातून परीक्षणातून या ठिकाणी बघायचा आहे तर प्रकारे आपण मॅक्युली संदर्भातले सगळे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी बघणार आहोत या सेशनमध्ये आपण मॅक्युलीचे साध्य आणि साधनासंदर्भातले विचार बघितले पुढच्या लेक्चरला आपण संदर्भातली माहिती सगळी घेणार आहोत धन्यवाद